चांगली दीर्घायुष्य मिळणं हे फार गरजेचं असतं. नाही तर नुसतं 100 वर्ष झालेत पण जरा जर्जर झालंय तर त्या आयुष्याला काय अर्थ नसतो. आणि असे आशीर्वाद प्रत्यक्ष स्वरूपात आणणारी संस्था जेव्हा शतायुषी होते त्यावेळेला एक समाधान काही वेगळं असतं. शुभेच्छा देऊ शकतो, अभिनंदन करू शकतो. मी मागेही असं म्हटलं होतं की जेव्हा लॉकडाऊनची सुरुवात झाली की मंदिरं बंद आहेत, प्रार्थनास्थळ बंद आहेत, मग देव आहे कुठे? आणि तेच माझं म्हणणं आजही आहे की देव केवळ मंदिरात किंवा एखाद्या प्रार्थनास्थळात न राहता हा डॉक्टरांच्या रूपाने आपल्या सोबत आपल्याला आपला जीव वाचवण्यासाठी आलेला आहे. हा खरा देव आहे जो जीव वाचवतोय आपला. आणि हे हॉस्पिटल सुद्धा एखाद्या मंदिरासारखं आहे. व्यथा घेऊन जसं कोणी मंदिरात जातं तसं कधीतरी दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन त्रस्त होऊन अनेक जण इथे येतात आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण व्यवस्थित होऊन हसत खेळत घरी जातात. हे तुम्ही तुमचं सगळ्यांचं कर्तृत्व आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो. आज सगळं ठीक आहे. आज मुंबई मॉडेलचं कौतुक होत आहे, महाराष्ट्राचं कौतुक होत आहे, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं कौतुक होत आहे. पण मी नम्रपणाने प्रत्येक वेळेला सांगतो तेच आजही सांगतोय की ह्या कौतुकाचे खरे मानकरी आपण सर्व डॉक्टर्स आणि आपले आरोग्य कर्मचारी आहेत. तुम्ही जर का त्यावेळेला ठाम उभे राहिल्या नसतात तर आपली आरोग्य व्यवस्थाच कोलमडली असती. आणि जर का मुंबईतल्या या सगळ्या महत्वाच्या हॉस्पिटलनीच जिद्द सोडली असती तर आपण या संकटातून बाहेरच पडू शकलो नसतो. या संकटावरती जे आज नियंत्रण मिळवलेलं आहे ते केवळ आणि केवळ आपल्या सर्वांमुळे आहे. अगदी महापालिका आयुक्त सुद्धा आयुक्त झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मला वाटतं धारावीत पोहोचले होते. त्याच दिवशी इकडे आले, दुसऱ्या दिवशी धारावीत पोहोचले. आणि मग जे काही घडलं ते तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. आजही काय फार मोठे औषधे आपल्या हाताशी लागलेत अशातला भाग नाही. तेव्हा तर काहीच नव्हतं, म्हणजे रेमडेसिवीरचा कोणी उल्लेखही करत नव्हतं. अशा वेळेला धारावी आपण त्या संकटातून बाहेर काढली होती. हा सगळा जो काही कालखंड आहे याला 100 वर्ष झाली. जसं या हॉस्पिटलला 100 वर्ष झाली तसेच आणखीन एका गोष्टीला 100 वर्ष होऊन गेली. ती म्हणजे ही जशी साथ आली COVID-19 तशीच त्यावेळेला स्पॅनिश फ्लूची साथ आली होती. आज मला नाही वाटत आपल्याकडे त्या स्पॅनिश फ्लूच्या बद्दल आपण काय काय केलं होतं याचे काही डिटेल्स उपलब्ध असतील. औषधं कोणती दिली होती, काय दिले होते, जुने फोटो सापडतात पण ते सुद्धा आत्ता आपण दिसतोय. तसेच मास्क घालणे, त्याही वेळेला मास्क घालणे हाच प्राथमिक एक संरक्षक प्रकार म्हणून अवलंबला गेला होता. मास्क घालणे ते 100 वर्षापूर्वी पण होतं, आधी आहेच. मग मी नेहमी विचार करतो की या पुढे कोणताही व्हायरस येऊ नये. पण COVID-19 हा काही पहिला किंवा शेवटचा व्हायरस नाहीये. यापूर्वी सुद्धा व्हायरस आले होते, याच्या नंतर सुद्धा व्हायरस येतील. पण आज आपल्याकडे जी आधुनिकता आहे त्यातून आपण नेमकं काय काय केलं, काय करायला पाहिजे, काय करायला नको याची नोंद ही आपण करून ठेवली पाहिजे अधिकृतरित्या. काय 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 अनुभव आले ते की जेणेकरून ज्याप्रमाणे आता तुम्ही प्रत्यक्ष त्या काय तुमचं शवविच्छेदन ते न करता तुम्ही त्या पुतळ्यांवरती ते करता तर तसं तो एक डेटा हा आणखीन 5-50-100 वर्षानंतर उपलब्ध होईल. ज्या वेळेला नायरला 200 वर्ष होतील, या संस्थेला 200 वर्ष होतील, तेव्हा तर मला खात्री आणि माझी प्रार्थना आहे की साथ कोणतीच आलेली नसेल. पण तेव्हा इतिहासाने केलेली नोंद असेल की संकटाच्या वेळेला या हॉस्पिटलने जिद्दीने पाय रोवून नागरिकांचे कसे प्राण वाचवले. आणि जशी या संस्थेची एक परंपरा आहे तशीच डॉक्टर डीन आणि सगळ्या ह्या कर्मचाऱ्यांची पण एक परंपरा आहे की मगाशी जे मी म्हटलं ना की आहेत संस्था 100 वर्षाची झाली, भिंती उभारल्या गेल्या, त्याला छत लागतच. केवळ बिल्डिंग 100 वर्षाची असं नाही, ही निर्जीव इमारत नाही आहे तर या सर्वांनी जीव ओतून ही सजीव केलेली आहे. त्या इमारतीच्या वास्तूत ज्या आली तर मग कोणी किती कोणताही आजार घेऊन आलेला पेशंट हा बरा झालाच पाहिजे ही माझी धारणा, ही माझी भावना आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ज्या ज्या काही तुम्ही आधुनिकतेकडे चाललेला आहात, वेळोवेळी महापालिकेकडनं निधी तर येत असतोच, सरकारकडनं पण येत असेल, पण आज 100 वर्ष झाल्याच्या निमित्ताने
मी महापालिका आणि सरकारच्या वतीने चैलसाहेब आपण हे दोघांनी मिळून केलं पाहिजे. म्हणून मी दोन्ही खिशात हात घालून 100 वर्ष झाली म्हणून मी आज या संस्थेसाठी 100 कोटी रुपयेचा निधी हा जाहीर करतो. त्यामागे माझी भावना आहे की अनेक दानशूर व्यक्तींनी काय त्यांची परिस्थिती तेव्हा असेल, तेव्हा 40,000 सुद्धा काय त्याची किंमत होती, काय किंमत होती, अगदी ही जमीन देण्यापासून घेण्यापासून सगळं उभारणी करण्यापासून आज सुद्धा अनेक अनेक कोण कुठून कोणाचा संबंध असेल वा नसेल, दानशूर व्यक्ती दान करत आलेले आहात म्हणून तुम्ही सगळ्यांना जीवदान करू देऊ शकता. तर मग सरकार म्हणून आणि महापालिका म्हणून सुद्धा एक आपलं कर्तव्य तर आहेच, ही सगळी आधुनिकता त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हातभार आहेच, पण 100 वर्षाच्या निमित्ताने असं काहीतरी मला काम करून दाखवा की जे पुढचे 100 वर्षानंतर सुद्धा अरे हे त्यावेळेला केलं गेलेलं काम आज सुद्धा लोकांच्या उपयोगी पडते. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.